हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन. तर जसं की तुम्ही माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण शांघाईच्या डिझनीलँडची टूर करत आहोत. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही शांघाईच्या डिझनीलँडमध्ये कुठल्या कुठल्या राईड केल्या, काय काय फन केली, काय काय एन्जॉय केला ते बघितलं असेल. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की इथं 7 थीम पार्क आहेत या डिझनीलँडमध्ये, तर त्यातलंच एक थीम पार्कला आता आपण जाऊया. तर या थीम पार्कचं नाव आहे ॲलिस इन वंडरलँड मॅझे. तर या थीम पार्कमध्ये तुम्हाला ॲलिस इन वंडरलँडमधील जे काही कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टर्सची झलक तुम्हाला इथे बघायला मिळेल. खूप छान ही प्लेस आहे. इथं तुम्हाला घोस्ट केव, भूलभुलैया आणि अजून बरंच काही दिसेल. नगरी दिसते ट्रेजर हंट लिहिलेलं होत ना तिथे, मे बी ते असेल ट्रेजर हंट. फुलांमध्ये चेहरे आहेत ना. ये त्या वेली नसतात का? कोचा झेब्रा पण जिराफ केव असेल. मम्मा घाबरली चिमा. स्वतःची सावली आहे ते वाटत ना. नाही आपलीच सावली पडते त्याच्यावर. आपली सावली नाही बाबा माझी आपली सावली आता काहीतरी तेव्हा नव्हतं आलं. अरे काच आता इथे त्याच्याकडे पाहिल्यावर येत का.
पाहिल्यावर येतं वाटतं त्याच्याकडे पाऊल चालले बरोबर कांचेवर एकदम असं डोकं होईल का तुझ्यावर करा आलं ते नाही बाबा किती लंबा झाला बाबा किती उच्च झाला बघ मम्मा पण उंच उंच झाली अशी का ताणली गेली मम्मा बापे कधी एवढी उंच येईल नको व्हायचं नाही मला एवढी उंच अशीच बरी आंटी आतमध्ये आवाज येते ऐकते तिथे आवाज कोण आला अशी विचारते मी आकार भेटा तिला मम्मी काय म्हणते पापा
हात बघ ना केवढा आहे ना उलटे पाय केवढूशे बाबाचे दोन्हीच्या ट्रान्सफर करतोय मम्मा कुठे आहे चिमा दिसते का मम्मा तिथं ऐकायचा मोठा करायचा ऐकायचा पायाचा अच्छा खाली पूर्ण दिसत वरती आत्मा केवढा माझा पापा जाड झाला आरशामध्ये का होईना झाला पापा जाड आत एंट्री आहे नसेल आत एंट्री भेटला रस्ता आपल्याला छोट्या ठिकाणी उभं तर कसं वाटलं तुम्हाला हे थीम पार्क आवडलं की नाही आम्ही तर खूप एन्जॉय केला तर आता पुढच्या थीम पार्कचा व्हिडिओ पुढच्या भागात तर चला भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या माझ्या व्हिडिओजला एन्जॉय करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये पण शेअर करा म्हणजे ते पण या प्लेसेसचा आनंद घेतील.